नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. 8:30 वाजले आता. मी व्हिडिओ आता 9 वाजता पब्लिश करायला लागेल. काम वगैरे झाले सगळे, आता आंघोळ हे करायचे. भाऊ आज काम आहे का नाही काय, काम नसलं तर मग मम्मीला आणायचं लागेल. मम्मी 9:30 नाही तर 10:00 आसपास येईन वाटते जमखेडमध्ये. बघू काय होते, नाही तर मग रिक्षा करून येस येते ना, कारण तिथे का चौकशी जवळजवळ. बघू मला किती वाजता येतील, किती वाजता नाही ते पायाने असे चिरणे पडले का, त्याच्यामुळे पायाने असं काही जास्त चालायला नाही चाललं की असं रक्तांती येतं ह्याच्यातून. लय जास्त झालं एवढे 2 दिवसात. औषध आहे, औषध लावते, पण औषधाने काय फरकच पडा नाही. आता औषध चेंज करावं लागणं असं वाटतं, डॉक्टरकडे जावं लागणं, कारण चालायला पण येणार जास्त. असं काय खाते हा, कोण दिले का आहे ती का आहे दरमशी दरम छंग. गुलाब जांबू खाल्लं का? खाल्लं. काय खाल्लं? भात खाल्लं. जेवाय केलं काय खाल्लं? खांड गेला गुलाबजांबू. मग आज मम्मी यायची, मग माझी म्हातारी यायची, बिनगोर झालं आता कामासाठी का? कामासाठी कशाला मग बघा, आता जे माणूस असत शेवटी बाडी घासायची, बाडीत यायची नाही ना आता. मी म्हणतोय चांगली बाडी घासता तुम्ही. कधी? काल बाजारात. हा म्हणजे बांधी घासाय नाही, त्यांचे कपडे धुवा लागतील. आतापासून कालवा चालू होईल, संध्याकाळपासून कालवा. आलं की होईल, असं केलं नाही, ती तसं केलं नाही. हा म्हणे बिनगर होते, मला काय जेवढी नसून तेवढी बरी आहे. आता आल्या होईनच की चालू, आज नाही झालं तर उद्या तरी होईनच की चालू. काय करतो? कडबा आणायचं काय मी ठेवतो, मी देतो परत, मी एकदा म्हणून वाटे राहणार. तालुका? जिल्हा? लय हुशार झाली म्हणे, सगळं सांग. ती नाही वयभर काढायचं, इथं काढ वयभर, गोल काढायचं असं, गोल काढ टुक 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 तसं काढतील का? ताते बघ कसं काढतील बघ. निर्धर पकांडी तो खाली बघ खाली. खाली बघ म्हणलं, इकडे बघत, इथं बघ की इथं काढ गोल. खाली नाही वाढायचा परत, खाली नाही वाढायचा, नुसता गोल काढायचा असा. बस 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 बस, जमतय जमतय, हुशार नको लिहू. हा का कोणी आणले दोन कपडे? काकांनी आणले बाई, काकांना आणले, पप्पानीच आणले. तर तिकडे बघ बाई, आता संध्याकाळपर्यंत ओळखू यायचे नाही कपडे आहेत म्हण. लाली आंघोळ वगैरे आता झाली, मम्मीला फोन केला तर उठते. बघू आता रिक्षा करूनच येते ना, कारण 2-3 जण येते. आता भूक लागलेली, जेवण वगैरे करतो. आज कडबा दुपारहून आणला तर आणायचा आहे, आणि बघू काय होते, नाही जामखेड वगैरे जातो. खूप दिवस जामखेडला गेलेलो. कसे बघत ही व्हिडिओ चालू केला की आला तू काय नाही रक्षा नाही आला तू गाडी चालल्या तू मम्मी आली मग बरं वाटतंय का? बरे ऊन पडते, गर्मी पडते बाबा वाटाने. म्हणलं येतच नाही काही नको आता.
काव्या हसायची. राधा म्हणायची चल सुनिया मेरे घर चल चल म्हणलं ना ते दोघी तिथेच आहेत का? नाही लांब लांब आहे. आपण अहमदाबाद मध्ये एक तिकडे ह्याला आहे म्हणते त्याला तिकडं काळपूर पुढं तिकडं पुढं मला हिंदी जमते. सर्किटला जायचं की दादा हे जे पवर सर्किटला कुणा बरं जायचं ती माझी आत्या एक सोलापूरची बघती व्हिडिओ आपला ती आत्या एकाची गुरु बहीण सारखा फोन येते याला दोन तीन दाल का मला म्हणली आता ना ह्याच्यावर फोन लावणार म्हणली रामच्या ह्याच्या आणि बोलत जा मला म्हणलं बरे घरी नेलं ती आत्याला साडी राहणार म्हणली चांगली साडी आहे म्हणजे गुजरात मध्ये फेमस झाले माझ्या व्हिडिओ मुळे. तू ती म्हणती लय बारीक काद्यात बोलत होती गसुले ती आत्यात असली बोलत ती म्हणती तू तर म्हणती गोण्या नाही म्हणून आता एवढं कोंबड्या टाकायचं राहिलेलं फेमिलीले म्हणती मी आतली पेलेची राधा गुडिया किती मैत्रिणी तिथं तुझ्या बाकीच्या होत्या गेलेल्या ज्या मोक्याच्या होत्या त्या तर पडी गुजराती येत असेल की गुजराती कळत सार वाचाय कळत सार पण जीभ नाही म्हणून वाचाय सुद्धा येत म्हणा काय नाही पडत बाई नाही पडत औ हा काय पडत नसते पडत स्टँड वर लावली गाडी नसतं पडत नसतं पडत पाडू का मका वगैरे आणली आता मी म्हणतो बसलोय आज बघू सध्या पिक्चरला जावंच लागणार तिकीट बी भेटते का नाही काय माहिती जेवण वगैरे झाले आताच आता खंडेल चाललोय हॉटेलवर मित्र आलेला आहे पुण्याहून खूप दिवसांनी गाठ पडेल पडेल त्याची बघू हॉटेलवर जाऊ गाठपीठ घेऊ त्याची किती वाजतात किती वाजतं नाही काय माहिती पिक्चरला जायचं होतं पण पिक्चर कॅन्सल झाला आहे कारण की हाऊसफुल होतं पिक्चर बघू आता उद्या ऑनलाईन तिकीट वगैरे काढायला होत सोनीला सांगितले तर सोनी 3 वाजताच बघितलं होतं पण तोवर हाऊसफुल झाले होता बघू आता काय तर करतो म्हणलं आहे उद्या बघू ते पिक्चरचं येतो जातो गाठ घेते त्याची दोन तास थांबले बाप तू नव्हता जोडीदार होता बघ कटिंग करू शकत का काय करू शकत जेवण केलंय हानासाठी जेवण करते फक्त आणि गेला संत्याला सोडवायला संत्याला मुंबईत जायचं जेवण वगैरे केलं काही नाही केलं थोडं जेवण केलं कारण घरी जेवलेलो होतो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गुड नाईट बाय.